महाराष्ट्राची सर्वात उंच मूर्ती आहे, 35 फूट उंच आहे. गेल्या वर्षी आपली विनायकी देवी होती, तिच्या वेळी तर खूपच मजा येत असेल इकडे. तुम्ही एक ना डेक व्ह्यू घेऊ शकता अशी. ही किती फुटाची मूर्ती आहे, समुद्र मंथन पाहायला मिळते. केतवाडीची थर्ड लेन आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन एक प्रवास. तर मित्रांनो, महाराष्ट्राची सर्वात उंच मूर्ती म्हणजे 45 फुटाची खेतवाडीमध्ये, आणि खेतवाडीमध्ये गणपती पाण्याची मजा काय व्हावीच आहे, कारण सगळे उंच उंच मूर्ती असतात, 25 फूट, 30 फूट, 35 फूट. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच कव्हर करणार आहोत. आपल्याला उंच उंच मूर्त्या, मुंबईमध्ये किती गणपती मंडळ आहेत ज्यांच्या एकदम उंच उंच मूर्त्या असतात, ते पाहायला मिळणार आहेत. चला तर मित्रांनो, आपण आज जाऊन एक्सप्लोअर करूया, लेट्स गो. ग्रँटवूडला येतात आपल्याला पहिला गणपती जो पाहायला मिळतो ना, तो आहे ग्रँटवूडचा महागणपती. किती फुटाची मूर्ती आहे दादा? 28. ग्रँटवूडचा महागणपती ना. पवेल वर्कशॉपला होती का? मित्रांनो, अरुंधत्ते साहेबांतर्फे घडवण्यात आलेली आहे ही मूर्ती, आणि अशी विशाल मूर्ती आहे बघू शकता, आणि एकदम रामाचं रूप घेतलंय, सुंदर. आज आपण खेतवाडीचे गणपती पाहणार आहोत, आणि आपण तेगावी गल्ली पासून सुरुवात करतोय, आणि तेगावी गल्लीचा हा पहिलाच आपल्याला गणपती पाहायला मिळतो. आज जाऊन बघूया आपण किती फुटाचा गणपती आहे. आणि ग्रँटवूड स्टेशन पासून एकदम जवळ आहे मित्रांनो, फक्त 5 ते 10 मिनिटं वॉकेबल डिस्टन्स आहे. खेतवाडी तेगावी गल्ली सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ खूप सुंदर आहे, आणि रात्रीच्या वेळी तर खूपच मजा येत असेल इकडे. मित्रांनो, इकडे ना रामसेतू तर आपल्याला पाहायला मिळते. अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो, आता आपण दुसरा गणपती पाहतोय, आणि तो आहे खेतवाडीचा गणवा, खेतवाडी बागावी गल्ली. आणि अशा प्रकारे ही लाईन लागलेली आहे, पूर्ण आहे ना असं हॉल बनवलेलं आहे, मोठे मोठे असे झुंबर लावलेले आहे. तुम्ही एक ना डेक व्ह्यू घेऊ शकता, अशी गॅलरी टाईप बनवलेली आहे, आणि मग तुम्ही असे खाली येऊन ना मूर्तीचं दर्शन घेऊ शकता, आणि एकदम चरण दर्शन सुद्धा घेऊ शकता एवढ्या जवळून. आणि तीच खेतवाडीची खासियत आहे, एवढी उंच उंच मूर्त्या असतात, पण आपण जवळून आपण दर्शन घेऊ शकतो. ही मूर्ती आहे ना इथे जागेवरती घडवली गेली आहे, खूप सुंदर आहे. चला तर मित्रांनो, आपण पटापट कव्हर करूया, आपल्याला बाकीचे गणपती पण घ्यायचे आहेत. फोटो लावलेले आहेत दरवर्षीचे, आणि यांचं जे डेकोरेशन असतं ना, त्याची खासियत अशी असते ना, महल बनवतात हे. तुम्ही पाहिलं ना हे बघा, 2008 साली राजस्थान महल, शीश महल, स्वर्ग महल, दीप महल, असे टाईपचे महल बनवण्यात येतात, आणि खूप सुंदर वाटतं. म्हणजे आत गेल्यावरती ना तसं खरंच महल मध्ये आल्यासारखं वाटतं. आता आपण पाहणार आहोत ना मुंबईचा महाराजा, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत राहा. प्रकारची एंट्री आहे मुंबईचा महाराजा. आता आपण पाहतोय ना महाराष्ट्राची सर्वात उंच मूर्ती आहे, इंद्रचं रूप घेतलेलं आहे, खूप उंच आहे, आणि माझ्या कॅमेरामध्ये पण बसत नाही, बघू शकता मित्रांनो एवढी उंच मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तर दादा मला सांग, ही किती फुटाची मूर्ती आहे? 45 फूट आहे. बाहेर 38 फूट लिहिलेली आहे. 38 फूट गेल्या वर्षी. अच्छा, गेल्या वर्षीची आहे ती 38 फुटाची. ओके, ही 45 फुटाची मूर्ती आहे, म्हणजे ते शस्त्र वगैरे पकडून. ओके, तर मग ही आणताना काय कसं आणले मग एवढी उंच मूर्ती? तशी आमची सगळी तयारी असते आगमनाची. अच्छा, तशी तयारी असते. अच्छा, आणि हे जे अवतार आहे ते इंद्राचा अवतार आहे ना, बरोबर ना? ओके, आणि मग आता ह्याचं विसर्जन कुठे गिरगाव? अच्छा अच्छा, खूप छान माहिती, थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोरया. हो, ही जी मूर्ती आहे ना ही गेल्या वर्षीची आहे 38 फुटाची, आणि या वर्षीची आहे ना ही 45 फुटाची ही मूर्ती आहे. आता आपण 10वी गल्लीमध्ये आलेलो, बाळ गोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. मित्रांनो, हे पाहू शकता इकडे ना समुद्र मंथनचं पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे. म्हणजे हे पूर्ण असं मूव होत का? अच्छा अच्छा, अजून कलश येतो अजून. अच्छा, शंकर महाराज आहेत ते, काय म्हणतात, हलाहल विष प्यायला. हलाहल विष, राईट राईट. वाडीचा युगाच ओम तांडव सार्वजनिक उत्सव मंडळ 25 फुटाचे.
कारण आपण आलो नववी गल्ली मध्ये खेतवाडीचा चिंतामणी श्री व्यंकटेश अच्छा बालाजी 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 तिरुपती बालाजी तिरुपती बालाजींच रूप आहे अच्छा आणि हे 35 फूट उंच आहे. अरे वा सुंदर. म्हणजे गेल्या वर्षी आपली विनायकी देवी होती आणि या वर्षी आपण बालाजीचं रूप घेतलेलं आहे. तर ही आयडिया कशी म्हणजे सुचते? वेगवेगळे प्रत्येक मंडळाचे कार्यकर्ते आहेत ना, स्फूर्ती येते आणि त्या स्फूर्तीमध्ये काय कोण कोण काय ठरवतो कोण काय ठरवतो बालाजींचं हे केलं. छान झाले मूर्ती, खूप सुंदर झाले. म्हणजे आपल्याला मुंबईमध्ये बालाजीचं दर्शन तुम्ही घडवताय हे खूप सुंदर. खूप धन्यवाद. आणि गणपती बाप्पा मोरया. आपण आलोय ना खेतवाडीचा राजा. आणि पावसाने पण आपलं स्वागत केलेलं आहे. पाऊस पण येतोय हलका हलका, तरी पण आपण लवकरात लवकर कम्प्लीट करूया. कॅमेरा मध्ये सुद्धा बसत नाही एवढी उंच आहे. लहानची मुलगी आहे. ही 38 फुटाचा हा गणपती आहे. तुझं नाव काय बाळा? यशिका. खूप सुंदर मूर्ती आहे. आज सुट्टी आहे चालेल ना? अच्छा मोठी मूर्ती आहे. मग त्याला त्याचंच हे पूर्ण असं रूप आहे बघू शकता मोठं. आता म्हणजे मूर्तीकार जेव्हा घडवतात ना तेव्हा मंडळ आहे ना पहिला असं एक छोटं एक एक्झाम्पल देतो त्यांना की आम्हाला अशा प्रकारची मूर्ती पाहिजे. मग ही अशी मोठी मूर्ती घडवण्यात येते सेम रूपामध्ये. क्लासिक गेमिंग मॉन्टी गेमर्स. अच्छा तर यांचे चॅनल नक्की व्हिजिट करा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सातवी गल्ली मध्ये आलेलो खेतवाडीचा मोरया. हा मगक वरती आहे खेतवाडीचा मोरया आणि खूप सुंदर आहे. मित्र ही किती फुटाची मूर्ती आहे? 28 फुटाची. सुंदर. आणि ही कुठे घडवली वे? ही पवेल वर्कशॉप घनश्यामकुल पवेल वर्कशॉप. इथे ना संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही आला ना तर इथे आपल्याला ना पूर्ण डेकोरेशन पाहायला मिळेल. कारण हे सगळे मंडळ आहे ना काही मेसेज देतात. ते लहान मुलं बसले ते सांगत होते की इकडे जे प्राण्यांबद्दल कसं प्राण्यांना बिल्डिंग आणि शहरीकरण जे होत आहे ना तो मेसेज या मंडळातर्फे देण्यात येतो आणि ते आपल्याला डेकोरेशनतर्फे इथे दाखवण्यात येतं दर दिवशी संध्याकाळी. आता आपण आलेलो खेतवाडीचा लंबोदर चौथी गल्ली. एकदम जवळजवळ आहे सगळ्या गल्ल्या. उंच उंच मूर्त्या पाहिजे असतील ना तर डायरेक्ट तुम्ही खेतवाडीमध्येच या. इथे दहीहंडी बनवलेली आणि तिथे बाळकृष्ण दहीहंडी फोडताना म्हणजे आपल्या पृथ्वीवरती उभा आहे खेतवाडीचा लंबोदर. मित्रांनो वामन अवतार घेतलेले खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तेव्हा आता आपण मुंबईचा सम्राट पाहूया. म्हणू शकता उंटी बाबाच्या कानामध्ये काहीतरी सांगतोय. आणि हे बघू शकता 28 फुटाची मूर्ती आहे वाडीची तिसरी गल्ली. रामायणचं केलेलं आहे आणि वरती हा खेतवाडीचा सुखकर्ता जय मल्हारच्या रूपामध्ये खेतवाडीचा महाराजा. खेतवाडीला प्रसिद्ध करणारा पहिला मानाचा गणपती. सुंदर. हा मित्रांनो हा पाहू शकता सूर्यफुल आहे. सूर्यफुलावरती उभा आहे आणि स्टँडिंग मूर्ती. स्टँडिंग मूर्ती बनवणं खूप कठीण असतं. ऍक्च्युली बॅलेन्सिंग करावी लागते. पाचवी गल्ली खेतवाडीची. कृष्णाचं रूप घेतले. तर
तर महाराजांना 350 वर्ष झाले राज्य अभिषेकाचे, तर तेच आपल्याला पाहायला मिळतंय. गड किल्ल्यांचं आपल्याला डेकोरेशन इकडे पाहायला मिळतंय. प्रतापगड, विजयदुर्ग किल्ला, तोरणा किल्ला आणि सुवर्णदगड किल्ला, महाराजांचं रूप आपल्याला पाहायला मिळतंय. खेतवाडीचा राजा पुन्हा गणपती आहे चौथी गल्ली. आपल्याला ना समुद्र मंथन पाहायला मिळतंय. खेतवाडीची थर्ड लेन आहे. इंद्रदेवाचं रूप आहे आणि हे समुद्र मंथनचं असं खाली डेकोरेशन केलेलं आहे. आणि रात्रीच्या वेळी आहे ना हे सगळं डेकोरेशन खूप छान वाटेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटू अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी इंडियन अँड गणपती बाप्पा बोलूया.